कणकवली पंचायत समितीच्या शुक्रवारी झालेल्या आमसभेत महसूल, बीएसएनएल, वीज वितरणच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. या विभागाबाबत लोकांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली. एकूणच अधिकाऱ्यांचा कारभार पाहून आमदार नितेश राणे सुद्धा आक्रमक झाले. वीज वितरणच्या अभियंत्याला सुद्धा झालेल्या चुकीबद्दल त्यांनी माफी मागायला लावली. आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कणकवलीत झालेल्या आमसभेत शासकीय अधिकाऱ्यांच्या कारभारावर सामान्य तालुकावासियांनी उघड नाराजी व्यक्त केली. आपल्या भावनांना लोकांनी मोकळेपणानं वाट करून दिली. देशातल्या आणि राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाजाला सुरुवात झाली. तालुक्यातले 60 लेखी प्रश्न आमसभेत प्राप्त झाले होते, त्यावर चर्चा करण्याची सूचना आमदार नितेश राणे यांनी मांडली. महसूल, बीएसएनएल, वीज वितरणच्या कारभारावर लोकांनी नाराजी व्यक्त केली. महावितरणच्या कारभाराबाबत तर एका अभियंत्याला सभागृहाची माफी मागण्याची वेळ आली. माफी मागणार ना तुम्ही? माहित द्या, माफी मागताय जेव्हा त्याला उत्सुक आहे माफी मागण्यासाठी. माहित द्या लवकर, त्यांच्या हातात वरती येऊ द्या. नाही हो, काय होणार नाही तुमच्या रिपोर्ट. अभिजित चंद्रकांत मोहोळकर, मी सभागृहाची माझ्या कार्यकारी अभियंता. जर माझ्याकडून अनावधानाने काही जर नाही झालं तर आणि मी इथे जेवढ्या दिवसापर्यंत आहे कुठेही आमच्या लोकांना तुम्ही त्रास द्यायचा नाही. आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आमसभेत राणे यांनी सभागृहात आपले विचार मांडले. आज आपण सुरुवातीला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा आमच्या वैभवाचा कौस्तुभ राणे असतील, या दोन्ही लोकांबद्दल आपण श्रद्धांजली आपण इथे वाहिली. कौस्तुभ राणे सारखा एक वीर सैनिक आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किंवा आपल्या वैभव तालुक्याचा होता, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. पण आज त्याच्याबद्दल श्रद्धांजली वाहत असताना आपण जसं जनतेचे सेवक जसा तो होता तसं आम्ही पण आहोत. त्यांनी आपल्या प्राणाची आहुती आपल्या जनतेच्या आणि देशाच्या सेवेसाठी त्यांनी दिली, तसं आम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही प्रशासन, पत्रकार, आम्ही सगळेजण हे जनतेसाठी बांधलेले आहोत. कधी विचार केला तो आपल्या सीमेवर आपल्यासाठी लढत असताना त्यांनी अगर त्या सैनिकांनी अशा पद्धतीची उत्तर दिली तर त्या परिस्थितीमध्ये हा विषय चालणार आहे का? जेव्हा आपल्याला घेण्यासाठी वारंवार आपल्याला तहसीलदार कार्यालयाकडे जायला लागतं किंवा ग्रामपंचायतीचे मूळ अधिकार आम्हाला आतापर्यंत मिळत आहेत का, हाही प्रश्न जेव्हा विचारायला परिस्थिती येते तेव्हा शासन म्हणून किंवा शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण नेमकं आपली जबाबदारी पूर्ण पाडतोय का, हाही प्रश्न यावेळी अधिकाऱ्यांना एक दुसऱ्याला विचारलं पाहिजे. आमच्या कणकवली तालुक्याचा एक इतिहास आहे, एक विकासोन्मुख तालुका म्हणून आमच्या कणकवलीची ओळख आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, सभापती भाग्यलक्ष्मी साटम, माजी अध्यक्ष संदेश सावंत, तहसीलदार संजय पावसकर, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, विविध राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तुषार सावंत, कोकण नाव, कणकवली.